बिग बॉस मराठी चारमध्ये प्रसाद आणि किरण माने यांच्यात झटापट झाली गाजर फळवा उमेदवारी मिळवा या कार्यात प्रसाद आणि किरण माने यांच्यात हाणामारी झाली प्रसाद आणि किरण यांनी एकमेकांची गाजर फळवायचा प्रयत्न केला बजर वाजल्यावर दोघांकडेही गाजर नव्हते किरण माने यांनी अपूर्व आणि अक्षयकडून गाजर घेतलं तर प्रसादने सुद्धा दोन तीन गाजर टोपलीत टाकली किरण आणि प्रसाद दोघांकडे गाजर नव्हते अमृता धोंगणेला निर्णय घ्यायला कठीण जात होतं शेवटी बिग बॉसने बहुमताने निर्णय घ्यायला सांगितलं तेव्हा आरोह अपूर्व अक्षय यांनी किरण माने यांची बाजू घेतली आणि प्रसाद चुकीचा आहे सांगितलं शेवटी बहुमताने घेतलेल्या निर्णयानुसार प्रसाद बाद झाला आणि त्याला तिकीट टू फिनालीच्या उमेदवारी मिळाली नाही धोंगणे आणि प्रसाद तिकीट टू फिनालीच्या उमेदवारीमधून बाद झाले आहेत तर प्रसाद आणि किरण माने यांच्यात सदस्याने किरण माने यांना बहुमत दिलं हे फेर होतं की अनफेअर प्रसादवर अन्याय झालाय का तुमचा प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा